डिजिटल शिक्षणाचा पाया विद्यार्थ्यांच्यासाठी वरदान, अमित पाटील यांची प्रतिक्रिया. जीएम संपळ हायस्कूल शिपेवाडी येथे 74वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न. माणसाने माणसाला माणुसकीचा आधार द्यावा ही शिकवण देणारे आपले संविधान 26 जानेवारी रोजी अंमलात आले आणि त्यानंतर आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. अनेक धर्म, अनेक भाषा, विविध चालीरीती या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याची किमया भारतीय संविधानाने केलेला आहे, अशी प्रतिक्रिया अमित पाटील यांनी व्यक्त केली. ते श्री जीएम संपळ हायस्कूल शिपेवाडी येथे 74वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमित पाटील व सुप्रिया पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख मार्च फास्ट व कवायत करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पुढे बोलताना पाटील म्हणाले, आजच्या आधुनिक जगामध्ये डिजिटल शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आदरणीय संपळ साहेब व काकू यांनी 1 ते 10वीपर्यंत विद्यार्थी या शाळेमध्ये शिकला पाहिजे हे स्वप्न पाहिले होते आणि त्या पद्धतीची कार्यपद्धत राबवलेली होती. हे लक्षात घेऊन अमित पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी डिजिटल बोर्ड शाळेला भेट देऊन खारीचा वाटा उचलला आहे. आदरणीय साहेब व काकू यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा जो आहे हा 26 जानेवारी 1950 या रोजी आपल्या राज्यघटनेतनं आपल्याला मिळालेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि तो स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला या दिवशी आपल्या राज्यघटनेतनं मिळालेला आहे आणि ही राज्यघटना अंमलात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या दोन महामानवांनी या महामानवांचा या संघटना अंमलात आणण्यासाठी राज्यघटना अंमलात आणण्यासाठी खूप सिंहाचा वाटा होता. त्या महामानवांना मी वंदन करतो. शाळेबद्दल सांगायला झालं, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. तुमचे पवार माझे क्लासमेट आहेत, रोहिणी परत एन बी कुंभारकर हे माझे शिक्षक होते. शाळेत जेव्हा मी आलो त्यापासून आतापर्यंत शाळेच्या जुन्या आठवणी मी जो शिक्षक वर्ग होत असतो हे सगळं माझ्या डोळ्यासमोरून खरे चालू होते. आठवणी जुन्या आठवणी उदाहरण मिळत होता. संपळ साहेबांनी जे लावलेलं वृक्ष होतं त्याचा वृक्ष एका विशाल वृक्षाचे रूपांतर झालेलं मला दिसत आहे. आपल्या शाळेचं नाव हे आपल्या पंचकृषी एक ब्रँड म्हणून समजलं जातं आणि त्याचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. जेव्हा आपण झाली तेव्हा मी प्रथम संतोष मी हे प्राथमिक विभागात आम्ही आपली पहिली बॅच होती. त्यानंतर जसं आम्ही पुढे जात आलो दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक SD पोवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक JS जाधव यांचे मनोगत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. आणि ते वर्ग मित्र आहेत 10वीपर्यंत या ठिकाणी आणि त्यांनी आपल्या मनातील भावना सुप्त भावना त्यांच्या कानामध्ये सांगितल्या. सध्याचं युग हे विज्ञानाचं युग आहे. आपली शाळा देखील आधुनिक पद्धतीनं शिक्षण देणारी असावी यासाठी या विज्ञान युगातील विद्यार्थ्यांना फक्त दृक श्राव्य माध्यमातून शिक्षण देता यावं आणि दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारा जो डिजिटल बोर्ड आहे त्यासाठी लागणारी त्यांच्याकडून खारीचा वाटा या स्वरूपात मदत आपल्या शाळेला मिळणार आहे. त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीनं प्राथमिक हायस्कूल विभागाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो. भारत स्काउट अँड गाईड आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जाबुरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि पदक प्रदान करण्यात आले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून
सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध प्रकारचे कला नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन BH पाटील यांनी केले तर आभार PG पाटील यांनी मानले.